मित्रांनो, आज आपण जो टॉपिक बघणार आहोत तो आहे चॅप्टर 12 केमिस्ट्री क्लास 11 आणि ते चॅप्टर आहे केमिकल इक्विलिब्रियम। तर जो टॉपिक आहे पुढचा इक्विलिब्रियम कॉन्स्टंट विथ रिस्पेक्ट टू पार्शियल प्रेशर इन्वॉल्विंग गैसेस, इट इज कन्वीनियंट टू एक्सप्रेस द इक्विलिब्रियम कॉन्स्टंट इन टर्म्स ऑफ अ पार्शियल प्रेशर। समझा रिवर्सिबल रिएक्शन है, तो रिवर्सिबल रिएक्शन्स मध्ये जर रिएक्टंट्स किंवा प्रोडक्ट गैसेस असतील तर त्याचा जो इक्विलिब्रियम कॉन्स्टंट है तो अपन पार्शियल प्रेशर मध्ये कशा पद्धतीने एक्सप्रेस करू शकतो, इथे डेरिवेशन कसं येईल ते आपल्याला बघायचं आहे। त्याच्यासाठी आपल्याला खाली एक रिएक्शन दिली आहे, फॉर अ रिएक्शन एक रिएक्शन दिली बघा आपल्याला, ए मोल ऑफ कॅपिटल ए रिएक्टंट गॅस फॉर्म मध्ये प्लस बी मोल ऑफ कैपिटल बी हा अपन एक रिएक्टने गैस फॉर्म मे, प्रोडक्ट अपने ऑप्टेन होता है सी मोल ऑफ कैपिटल सी गैस फॉर्म मे, अजुन एक प्रोडक्ट ऑप्टेन होता है डी मोल ऑफ कि नंबर ऑफ मोल डी है तथा कैपिटल डी हा एक प्रोडक्ट है। अपन ये बगना आहोत कि कशा पद्धति ने पार्शियल प्रेशर मधे अपन एक्सप्रेस करू शकतो। ठीक है, द इक्विलिब्रियम कॉन्स्टंट कैन बी एक्सप्रेस यूजिंग पार्शियल प्रेशर ऐज गिवन बाय, तो जो इक्विलिब्रियम कॉन्स्टंट असतो तो पार्शियल प्रेशर मध्ये अपन अशा पद्धति ने एक्सप्रेस करू शकतो, के पी इक्वल टू पार्शियल प्रेशर ऑफ सी टू द पावर सी पार्शियल प्रेशर ऑफ द डी टू द पावर डी अपॉन पार्शियल प्रेशर ऑफ ए पावर टू द ए एंड पार्शियल प्रेशर ऑफ बी पावर टू द बी अशा पद्धति ने एक्सप्रेस करू शकतो। याच्यामध्ये पी ए पी बी पी सी पी डी हे काय इक्विलिब्रियम पार्शियल प्रेशर आहेत ए बी सी डी रिस्पेक्टिवली। ठीक है, आता पहिली गोष्ट म्हणजे पार्शियल प्रेशर काय असतो हे आपण आधी समजून घेऊ। समजा आपण एक कंटेनर घेतलाय, ठीक है, आणि ह्या कंटेनर मध्ये दोन गॅसेस आहेत, या कंटेनर मध्ये दोन गॅसेस आहे, एक ए गॅस आहे दुसरा बी गॅस आहे। ठीक है, तर समजा आपण असं कन्सिडर करू की याच्यामध्ये आता जो काहीतरी गॅस असेल तो गॅसचा जो प्रेशर ह्या गॅसच्या ह्या कंटेनरच्या वॉलवर तो एक्झर्ट होईल, म्हणजे तो काय झाला टोटल प्रेशर, तो काय झाला टोटल प्रेशर। आता याच्यापैकी एचा प्रेशर किती आहे किंवा बीचा प्रेशर किती आहे, म्हणजे टोटल प्रेशरमध्ये एने जो ॲक्च्युअल प्रेशर एक्झर्ट केलेला आहे तर आपण काय म्हणू पार्शियल प्रेशर ऑफ ए। तसंच ह्या टोटल प्रेशरपैकी ॲक्च्युअल बीने जो प्रेशर एक्झर्ट केलेला आहे त्याला आपण काय म्हणणार आहे पार्शियल प्रेशर असं त्याला आपण म्हणणार आहे। ठीक आहे, फॉर मिक्सचर ऑफ आयडियल गॅस द पार्शियल प्रेशर ऑफ इच कंपोनंट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू इट्स कॉन्सन्ट्रेशन ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर। तर बघा आपण इथे काय घेतलेलं आहे, जी रिॲक्शन बघितली त्याच्यात रिॲक्टन टू आहेत प्रोडक्ट टू आहेत, म्हणजे आपण असं कन्सिडर केलेलं आहे की ते सगळे गॅसेस आहेत आणि एक प्रकारे ते काय आहेत आयडियल गॅसेस आहेत। ठीक आहे, तर आयडियल गॅसेससारखं ते बिहेव करतात, तर आयडियल गॅसेस कोणाला म्हणायचं जे बॉयल्स लॉ फॉलो करणारे किंवा ॲव्होगॅड्रोज लॉ फॉलो करणारे
चार्ल्स लॉ फॉलो करना रे, क्यों गे लुसैक लॉ फॉलो करना रे, तर ऑल टेम्परेचर एंड प्रेशर ला चार लॉ जो गैस बिहेव करेल त्याच्याप्रमाणे बिहेव करेल त्याला आपण आयडियल गॅस असं म्हणतो. म्हणजे एक शॉर्टली सांगायचं तर जे गॅस पी व्ही इक्वल टू एन आर टी हे इक्वेशन प्रमाणे फॉलो होईल त्या गॅसला आपण आयडियल गॅस असं म्हणायचं. ठीक आहे, तर पुढे बघू आता आपण. तर आपल्याला असं दिलं आहे की जे आयडियल गॅसचं मिक्सचर आहे तर त्याच्यामध्ये जे प्रत्येक गॅसचा जो पार्शियल प्रेशर हा डायरेक्टली प्रोपोर्शनल असेल त्याच्या स्वतःच्या कॉन्सन्ट्रेशन बरोबर ॲट अ कॉन्स्टंट टेम्परेचर. ॲट अ कॉन्स्टंट टेम्परेचर म्हणजे ह्या कंडिशनमध्ये टेम्परेचर कसं असणार आहे, कॉन्स्टंट असणार आहे. टेम्परेचर आपण व्हेरी करू शकत नाही. आता सपोज फॉर कंपोनंट ए आहे, आता आपल्याकडे आयडियल गॅस आहे. ठीक आहे, तर ए गॅसचा जो प्रेशर असेल त्याला आपण पी एने डिनोट केलं आहे. व्हॉल्यूम हा कंटेनरचाच असतो, इक्वल टू नंबर ऑफ यू म्हणजे त्या ए गॅसचे किती नंबर ऑफ मोल्स आहेत. आर गॅस कॉन्स्टंट आहे आणि टी आपण काय केलेलं आहे, कॉन्स्टंट ठेवलं आहे. म्हणजे अशा पद्धतीने ए गॅससाठी हे इक्वेशन येईल. पुढे दिलं एन ए अपॉन व्ही इज अ मोलर कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए इन मोल पर डेसीमीटर क्यूब. म्हणजे बघा हा जो व्हॉल्यूम आहे हा इकडे येताना डिवाइड होईल, हे आपल्याला मिळालं इकडे. ठीक आहे, आणि आपण याला काय म्हणतो, मोलर कॉन्सन्ट्रेशन, कारण हे ए गॅसेस आहे म्हणून त्याला आपण काय करणार आहे, कॉन्सन्ट्रेशन ऑफ एने डिनोट केलेले स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये. म्हणजे पी ए काय आहे, कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए इंटू आर इंटू टी हे आपल्याला मिळालं. असंच आपण पार्शियल प्रेशर बीसाठीसुद्धा आपल्याला काय मिळेल, कॉन्सन्ट्रेशन ऑफ बी इंटू आर टी. ओके, आणि सेम कॉन्सन्ट्रेशन ऑफ पार्शियल प्रेशर ऑफ सीसाठी पण काय मिळेल, कॉन्सन्ट्रेशन ऑफ सी इंटू आर टी. आणि डीसाठी काय मिळेल, डी गॅसेससाठी पार्शियल प्रेशर ऑफ डी इक्वल टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ डी इंटू आर टी. अशा पद्धतीने आपल्याला इथं इक्वेशन मिळाले. आता आपल्याला जे रिलेशन बघायचं आहे पुढे बिटवीन पार्शियल प्रेशर अँड इक्विलिब्रियम कॉन्स्टंट, तर बघा जी आधी रिॲक्शन आपण कन्सिडर केली होती तीच रिॲक्शन आहे. आता याच्यात काय करणार आहे आपण, आपल्याकडे के पीची व्हॅल्यू पार्शियल प्रेशर ऑफ सी किंवा आपण त्याला असं म्हणू शकतो पार्शियल प्रेशर के पी म्हणजे काय, एक प्रकारे इक्विलिब्रियम कॉन्स्टंट हा पार्शियल प्रेशरमध्ये आपण एक्सप्रेस केलेला आहे, तर त्याला आपण असं म्हणू शकतो इट इज द प्रोडक्ट ऑफ पार्शियल प्रेशर ऑफ प्रोडक्ट टू द प्रोडक्ट ऑफ पार्शियल प्रेशर ऑफ द रिॲक्टन ऑफ गॅस असं आपण त्याला म्हणू शकतो. तर बघा के पी आपल्याकडे हे आजचं इक्वेशन आहे, पार्शियल प्रेशर ऑफ सी गॅस टू द पॉवर सी पार्शियल प्रेशर ऑफ डी गॅस टू द पॉवर डी अपॉन पार्शियल प्रेशर ऑफ ए टू द पॉवर ए इंटू पार्शियल प्रेशर ऑफ बी टू द पॉवर बी. तर बघा पी सीची जी व्हॅल्यू जी आपण व्हॅल्यू इथं वरती ऑप्टेन केलेली आहे त्याप्रमाणे कॉन्सन्ट्रेशन ऑफ सी त्याची पॉवर सी, कारण पी सी काय असणार आहे आपला, तर पी सी काय आपला कॉन्सन्ट्रेशन ऑफ सी इंटू आर टी. लेकिन इथं काय आहे इक्वेशनमध्ये पॉवर सी आहे म्हणून कॉन्सन्ट्रेशन ऑफ सीची पण पॉवर सी होईल आणि आर टीची पण पॉवर सी होईल. सिमिलरली डीसाठी पण कॉन्सन्ट्रेशन ऑफ डी टू द पॉवर डी आर टी टू द पॉवर डी. सिमिलर जे रिॲक्टन होते ए आणि बी त्याच्यासाठी पण कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए टू द पॉवर ए आर टी टू द पॉवर ए कॉन्सन्ट्रेशन ऑफ बी टू द पॉवर बी आर टी टू द पॉवर बी. आता याच्यामध्ये सगळे जे कॉन्सन्ट्रेशन ते एका बाजूला आपण लिहून घेतले. ओके, आणि ह्या बाजूला आर टी बेस सेम आहे, जे त्याची पॉवर आहे पॉवरची ॲडिशन. इथे पण आर टी सेम आहे म्हणजे बेस सेम आहे पॉवरची ॲडिशन. म्हणजे इथं सी प्लस डी इथं ए प्लस बी. त्याच्यानंतर आपण लिहून घेतले हे ॲज इट इज, इथं फक्त आर डीला काय गेलं, आता इथं बेस सेम आहे
डिविजन असल्यामुळे पावर्स से सब्ट्रैक्शन, पहिल्या ब्रैकेट मध्ये सी प्लस डी माइनस ए प्लस बी हे ऐज इट इज अपन लिहिलेले आहे। याला काय केलं आहे, हे काय स्टॉइकोमेट्रिक कोएफिशिएंट म्हणजे तो काय असतात, नंबर ऑफ मोल म्हणजे मोल्स ऑफ प्रोडक्ट माइनस मोल ऑफ रिएक्टंट, डेल्टा एन आपण व्हॅल्यू काढतो। नंतर आपल्याला हे माहिती आहे, हे म्हणजे काय आहे, सी कॉन्सन्ट्रेशन ऑफ सी टू द पॉवर सी इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ डी टू द पॉवर डी अपन कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए टू द पॉवर ए इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ बी टू द पॉवर बी म्हणजेच काय असतो, के सी, ज्याला आपण इक्विलिब्रियम कॉन्स्टंट म्हणतो। म्हणजे आपल्याला काय म्हणायला पुढे, इक्वेशन के पी इक्वल टू के सी आर टी डेल्टा एन, अशा पद्धतीचं आपण इक्विलिब्रियम कॉन्स्टंट आणि जो पार्शियल प्रेशर कॉन्स्टंट आहे याचं आपण डेरिवेशन बघितलं, ठीक आहे। आता याच्यामध्ये जो आर असतो गॅस कॉन्स्टंट म्हणतो आपण त्याला, आणि तो आपण त्याची जी व्हॅल्यू आपण घेणार आहोत ती असते 0.08206 लिटर ॲटमॉस्फियर पर केल्विन पर मोल, ठीक आहे। आणि टी काय आपला कॉन्स्टंट, तो आपण कन्सिडर करतो 298 केल्विन, ठीक आहे। नायट्रोजन गॅस प्लस 3 मोल ऑफ हायड्रोजन गॅस रिव्हर्सिबल रिएक्शन फॉर्म होतो 2 मोल ऑफ अमोनिया गॅस, ठीक आहे। आणि आपल्याला एक्सप्रेशन लिहायचं आहे के पी, के पीचे एक्सप्रेशन आपल्याला इथं काढायचं आहे, ठीक आहे। अँड सबस्टिट्यूट करायचं आहे एक्सप्रेशन फॉर पार्शियल प्रेशर ऑफ नायट्रोजन गॅस and partial pressure of amine gas, ठीक आहे। आता बघा आपल्याकडे तो के पीचा फॉर्म्युला आहे, त्याच्याप्रमाणे आपण काय लिहितो, के पी इक्वल टू आपल्याकडे जो फॉर्म्युला आहे इट इज द रेशो ऑफ पार्शियल प्रेशर ऑफ प्रोडक्ट टू द पार्शियल प्रेशर ऑफ द रिएक्टर। प्रोडक्ट एकच आहे कुठला, अमाईन, परंतु त्याचे नंबर ऑफ मोल्स किती आहे, 2 किंवा कोएफिशिएंट स्टॉइकोमेट्रिक कोएफिशिएंट 2 म्हणून पॉवर त्याची 2 येईल। नंतर दोन रिएक्टर आहे, दोघां त्याच्यातला जो नायट्रोजन आहे त्याची पॉवर 1 आहे, पार्शियल प्रेशर ऑफ नायट्रोजन इंटू पार्शियल प्रेशर ऑफ हायड्रोजन, परंतु हायड्रोजन गॅसची पॉवर किती आहे, 3 आहे, म्हणजे स्टॉइकोमेट्रिक कोएफिशिएंट 3 आहे, आपण त्याला अशा पद्धतीने लिहू, ठीक। त्याच्यानंतर ह्या पार्शियल प्रेशरला आपण कॉन्सन्ट्रेशनमध्ये कसं एक्सप्रेस करू शकतो, तर के पी इक्वल टू बघा कॉन्सन्ट्रेशन ऑफ अमाईन पॉवर 2 आणि आर टी रेस टू 2 अपॉन नायट्रोजन गॅससाठी कॉन्सन्ट्रेशन ऑफ नायट्रोजन इंटू आर टी पॉवर 1 आहे, ठीक आहे, मल्टीप्लाय बाय हायड्रोजन गॅससाठी कॉन्सन्ट्रेशन ऑफ हायड्रोजन टू द पॉवर 3 इंटू आर टी टू द पॉवर 3। आता बघा पुढे के पी इक्वल टू आपण याला पुढे असं लिहू शकतो, याला लिहायचं हा आपला अमोनिया टू द पॉवर 2 अपॉन आधी कॉन्सन्ट्रेशन एका बाजूला लिहून घेऊ आपण एन टू आणि हा एच टू टू द पॉवर 3, आणि इकडे काय येईल आर टी, इथं जर बघितलं हा आर टी हा आर टी हा आर टी इथं पॉवर 2 आहे,
डिवाइड होता माइनस वन हा का माइनस थ्री बराबर पुढ़ हे जे इथे वैल्यू है हि जी वैल्यू ये है आपला के सी ये अपन इक्विलिब्रियम कॉन्स्टंट लिहू तो झाला इक्विलिब्रियम कॉन्स्टंट ठीक है। त्याच्यानंतर इथे कैलक्युलेशन टू इंटू माइनस वन 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 माइनस थ्री सॉरी टू माइनस वन आणि माइनस वन इंटू टू माइनस वन वन आणि वन इंटू माइन वन माइनस थ्री म्हणजे काय झालं माइनस टू म्हणजे इथे पावर काय मिळणार आहे आपल्याला माइनस टू मिळणार आहे। तर आर टीची पावर आर टी रेस टू माइनस टू अशा पद्धतीने आपल्याला के पीचं एक्सप्रेशन मिळालं ठीक आहे। अजून एक न्यूमेरिकल पाहू आपण आपल्या टेक्स्टबुकमध्ये अजून एक न्यूमेरिकल दिलं आपल्याला सेकंड फॉर केमिकल इक्विलिब्रियम रिएक्शन रिएक्शन दिली हायड्रोजन गॅसमध्ये प्लस आयोडीन गॅस फॉर्ममध्ये आणि आपल्याला हायड्रोआयडिक ॲसिड मिळते गॅस फॉर्ममध्ये आणि आपल्याला के पीचं एक्सप्रेशन लिहायचं आता बघा याला लिहिताना के पी इक्वल टू आधी आपण प्रोडक्ट लिहितो आता आपण डायरेक्टली कॉन्सन्ट्रेशन फॉर्ममध्ये लिहू आयोडिक ॲसिड कॉन्सन्ट्रेशन फॉर आयोडिक ॲसिड त्याचे नंबर ऑफ स्टॉइकोमेट्रिक कोएफिशिएंट टू म्हणून रेस टू पॉवर टू इंटू आर टी रेस टू पॉवर टू अपॉन नंतर रिएक्टंट काय हायड्रोजन आणि आयोडिन गॅस दोघांचं स्टॉइकोमेट्रिक कोएफिशिएंट वन आहे म्हणून कॉन्सन्ट्रेशन ऑफ एच टू इंटू आर टी आणि कॉन्सन्ट्रेशन ऑफ आय टू इंटू आर टी ठीक आहे। आता याच्यामध्ये बघा आपण जे कॉन्सन्ट्रेशन आहे ते आधी लिहून घेऊ आयोडिक ॲसिड कॉन्सन्ट्रेशन ऑफ आयोडिक ॲसिड टू द पॉवर टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ एच टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ आय टू आणि इकडे इंटू आर टी इथं पॉवर टू आहे आणि या दोघांची पॉवर वन आणि वन आहे म्हणजे मायनस वन मायनस वन मायनस वन ठीक आहे। इथे ही जी व्हॅल्यू ही आहे आपली के सीची व्हॅल्यू म्हणून याला लिहिताना के सी आणि याला लिहिताना आर टी रेस टू टू मायनस वन मायनस वन म्हणजे काय झालं मायनस झिरो आणि आर टी रेस टू मायनस झिरो म्हणजे काय झालं वन झालं म्हणून ॲन्सर काय त्याचं के पी इक्वल टू के सी ठीक आहे। अशा पद्धतीने आपण हे सॉल्व करू शकतो। मित्रांनो तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही जास्तीत जास्त तुमच्या मित्रांमध्ये शेअर करा माझा यूट्यूब चॅनल आहे त्याला तुम्ही सबस्क्राईब करा आणि जे माझे व्हिडिओ आहेत त्यांना तुम्ही लाईक करा।